असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, मुलांवरती संस्कार करताना त्यांच्यावरती ओरडून त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात, तर ते आपल्या बोलण्यातून वागण्यातून सहज आले पाहिजेत, तरच ते मुलांच्यामध्ये खोलवर रुजले जातात. आणि याचंच एक सुंदर उदाहरण आजच्या गोष्टीतून तुम्हाला ऐकायला मिळेल. नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एक मध्यमवर्गीय गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक 7-8 वर्षाचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्यांचं जुजबी सामान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरू झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले. तो म्हणाला, बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता 2-2 दगड ठेवतो. जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहिल तेव्हा खूप मजा येईल. बाबा म्हणाले, हो, पण मी एक बदल सुचवतो बघ. त्या दगडांच्या ऐवजी आपण 2-2 चांदीचे रुपये ठेवूयात. मुलगा म्हणाला, छे, दगडानं जास्त गंमत येईल, तेही त्या रुपयांपेक्षा. बघा तुम्ही करू. पण बाबा म्हणाले, तू पहा, तुला जास्त मजा येईल, माझी जी शक्कल आहे ना ती जास्त कामी येईल. मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशामध्ये 2-2 चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होतं मजा तर येणारच नाही, उलट रुपये मात्र जाणार. ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला. शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं. चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर तो बसला. आता त्याचं बोलणं या दोघांनाही ऐकू येऊ लागलं. कालच्या ना अन्नाचा कण कोणाच्या पोटात गेला नाही, घरात शिजायला काही बी नाही आहे, कारभारनी उपाशीच आहे, लेकराला दूध नाही, कसं म्हणार काय बी समजणार. मग हताश होऊन तो उठला, मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीनं खिशात त्याने हात घातला. हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय, चांदीचे 2 रुपये. दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही 2 रुपये. त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती पटकन नाहीशी झाली. त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा तो बोलू लागला, आता या पैशानं मी खायला काहीतरी आणेल आणि कारभारनीकडे देईल, मग ती रांधून पोटवर जेवेल आणि लेकराला बी दूध पाजेल, लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझं बी पोट भरेल. मग तो नांगरलेल्या शेतात गेला आणि वरती आकाशाकडे पाहत बोलू लागला, देवा, कुणाच्या रूपानं तू माझ्यासाठी एवढा त्रास घेतलास, ज्यानं हे काम केलं त्याला खूप आयुष्य दे, तो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा ही सारी तुझी दया, मी आज भरून पावलो. हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होतंय हे त्यालाच समजत नव्हतं. तो बाबांना म्हणाला, बाबा, मला काय होतंय मला समजत नाही आहे, असं वाटतंय की माझ्या शरीराला लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे, पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत. बाबा म्हणाले, बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास, त्या गरीबाचे शब्द तू ऐकलेस ना, त्याचा आशीर्वाद देवाघरून आलाय आणि तो खरा होणार. अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की जो कायमचा मनावर बिंबला जाईल. धाकटपटशा करून जसं की तू असंच वागायला हवंस तसं वागायला नको आहेस असं करून संस्कार होत नसतात. मार देऊन, तडाके देऊन संस्कार लहान मुलांवरती केले जात नसतात. आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून ते सहजपणे प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवं. त्यामुळंच जेव्हा बाबा मुलाला म्हणतात की या जगामध्ये वावरताना, फिरताना सांभाळून पाऊल ठेव, तेव्हा तो लहान मुलगा बाबांना म्हणतो, बाबा, तुम्ही पाऊल सांभाळून ठेवा, कारण तुमच्या पाऊलावरती पाऊल ठेवून मी चालणार आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा,
आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आज प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.